दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. मुंबईतील बीकेसी मैदानामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता होणार. इंडिया आघाडीचे सर्व नेते राहणार उपस्थित. इंडियाच्या सभेसाठी अरविंद केजरीवाल मुंबईमध्ये पोहोचले. नाराजीच्या चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट. नाशिकमधल्या भुजबळांच्या फार्म हाऊसवरती महाजन आणि भुजबळ यांच्यामध्ये चर्चा. भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा निरर्थक, महाजनांचं वक्तव्य. नाशिकमध्ये शरद पवार आणि सुनील तटकरेंची भेट झाल्याची चर्चा. तटकरे संपर्कात आले तरी सोबत घेणार नसल्याचं अनिल देशमुखांचं वक्तव्य. तर देशमुखांचं वक्तव्य खोटेपणाचा कळस, तटकरेंचं प्रत्युत्तर. सिंचन घोटाळ्यात खात्याचे प्रमुख म्हणून अजित पवारांवरती आरोप करणं योग्यच, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. 14 वर्षांच्या तपासामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलं नाही, यंत्रणांवरती विश्वास असल्याचं मत. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली. जरांगेंवरती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दौरा अर्धवट सोडून जरांगे रुग्णालयामध्ये दाखल. सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून कॅफेची तोडफोड. कॅफेमध्ये तरुणीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतप्त. जालना, वाशिम, पालघरसह रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान. गारपिटीमुळे शेती पिकांना सुद्धा मोठा फटका.